तर आज आपण पाहणार आहोत धाबा स्टाईल दाल तडका आणि जीरा राईस। तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये घेत आहे हाफ कप तूर डाळ, त्याचबरोबर 2 चमचे चना डाळ आणि 2 चमचे मसूर डाळ। आणि आता ही डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे। त्यामध्ये 1 ग्लास एवढे पाणी टाकून अर्धा तासासाठी हे भिजत ठेवायचे आहे। तर अर्धा तास झाला आहे आणि डाळ छान भिजली आहे, तर यातील पाणी काढून टाकूया आणि ही डाळ कुकर मध्ये टाकून घेऊया। तर मी आता यामध्ये टाकून घेत आहे 3 कप पाणी, 1/2 चमचा हळद आणि 2 चमचे बारीक कट केलेले टोमॅटो मी यामध्ये टाकून घेत आहे। आणि त्याचबरोबर 1 चमचा भरून तेल टाकून हे झाकण लावून आपल्याला याच्या मीडियम फ्लेमवरती 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। डाळ शिजते तोपर्यंत आपण ढाबा स्टाईल जीरा राईस बनवूया। तर त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतले आहे आणि त्यामध्ये 1 चमचा जीरा टाकून घेत आहे। छान तडतडल्यानंतर यामध्ये मी टाकून घेत आहे काही कढीपत्ता आणि 2 ते 3 हिरवी मिरची मधनं कट करून घेतलेली यामध्ये टाकून तेलामध्ये परतवून घेत आहे। आणि आता यामध्ये मी टाकून घेत आहे बासमती तांदळाचा भात आणि त्याचबरोबर कोथिंबीर, आणि हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। भात शिजतानाच मी यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे, त्यामुळे आता मी इथे मीठ टाकत नाहीये। आणि हे सर्व हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे, जास्त मिक्स केलं तर भात आपला तुटू शकतो। तर तुम्ही पाहू शकता आपला जीरा राईस देखील तयार आहे, तो झाकण लावून ठेवून देऊया। तर कुकरच्या 5 शिट्ट्या मी करून घेतल्या आहेत आणि आता झाकण उघडून बघूया। तर डाळ एकदम छान शिजली आहे आणि ती अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे। दाल तडका बनवण्यासाठी मी कढईमध्ये टाकून घेत आहे 2 चमचे तेल। तेल छान गरम झाल्यानंतर मी यामध्ये टाकून घेते 1 चमचा जिरे, आणि जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये टाकून घ्यायचं आहे 1 चमचा लसूण, बारीक कट करून घेतला आहे मी तो। आणि त्याचबरोबर 1 मोठ्या आकाराचा कांदा देखील मी यामध्ये टाकून घेतला आहे। हलकासा ब्राउन झाल्यानंतर मी यामध्ये बारीक असा कट करून घेतलेला 1 टोमॅटो टाकून घेत आहे। त्याचबरोबर यावरती मी टाकून घेत आहे 1 चमचा मीठ, त्यामुळे टोमॅटो लवकर शिजला जाईल। आणि झाकण लावून तो 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो छान शिजला आहे आणि आता यामध्ये टाकून घेऊया मसाले। तर त्यामध्ये 1/2 चमचा लाल तिखट, 1/2 चमचा हळद आणि 1/2 चमचा धने पूड हे सर्व मिक्स करून घेऊया। यामध्ये मी टाकून घेत आहे आपली शिजवलेली डाळ आणि हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये मी टाकून घेते कोथिंबीर आणि हे सर्व छान मिक्स करून झाकण लावून 5 ते 6 मिनिट लो फ्लेमवरती ही डाळ शिजून घ्यायची आहे। तर आपण आता या डाळीमध्ये टाकण्यासाठी तडका बनवूया। तर गॅसवरती मी पॅन ठेवून त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर मी यामध्ये टाकून घेत आहे 1 चमचा बारीक कट करून घेतलेला लसूण, त्याचबरोबर 4 लाल सुक्या मिरच्या आणि 1/2 चमचा लाल तिखट। हे सर्व छान मिक्स करून आपल्याला हा तडका डाळीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि तो लगेच झाकून ठेवायचा आहे। तर तयार आहे आपला ढाबा स्टाईल जीरा राईस आणि दाल तडका। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।